नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण पालक थालीपीठ करणार आहोत, तर त्यासाठी तुम्हाला इथे एक लहान जोडी पालकची आणायची आहे आणि त्यातली अर्धी जोडी पालक फक्त घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशी पानं घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता हे पालक आपण बारीक चिरून घेऊया. तर आपलं पालक ही चिरून झालेलं आहे. आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी चण्याचं पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, एक लहानसा कांदा बारीक चिरून घालायचा आहे, पाव चमचा चाट मसाला. चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घेतला तरी चालेल, किंवा अर्धा लिंबू पिळून यामध्ये टाकला तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, त्यानंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची आहे, एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि लहान चमचा आपल्याला इथे घ्यायचा आहे जो आपण कांदे पोह्यासाठी घेतो, अर्धा चमचा साखर घालायची आहे चवीसाठी, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये तुम्हाला आता मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण जशी गव्हाची कणिक मळतो ना त्याप्रमाणे घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर आता इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे, थोडंसं असं पातळ झालं आहे, काही हरकत नाही, असं असलं तरी चालेल. आता यावरती आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. आता आपण थालीपीठ थापायला घेऊया. तर आपलं मिश्रण पातळ झाल्यामुळे मी इथे एक सुती रुमाल घेतलेला आहे, आणि जर घट्ट तुमचं मिश्रण असेल तर मग तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर थापून घ्या. तर आता थोडंसं मिश्रण घेऊया आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आता हे थापून घ्यायचं आहे. सुरुवातीला रुमाल थोडासा ओला करून घ्यायचा आहे, त्यानंतरच हे मिश्रण यावरती ठेवून या प्रकारे थापायचं आहे. तर पाण्याचा हात मध्ये मध्ये घ्यायचा आहे आणि थापायचं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच करा. तर किती तुम्हाला जाड हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे थापा आणि मध्ये छिद्र पाडायचं आहे. इथे मी बिड्याचा तवा आधीच गरम करून घेतला आहे. बिड्याचा तवाऐवजी तुम्ही कोणताही तवा घ्या. तर यावरती एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. बिड्याच्या तव्यावरती केलेले सगळे पदार्थ खूप रुचकर होतात म्हणून मी बिड्याचा तवा घेतला आहे. जर तुमच्याकडे बिड्याचा तवा नवीन असेल तर तो तयार कसा करावा ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तव्याला तेल लावून झालेले आहे. आता आपण थापलेलं थालीपीठ यावरती टाकूया. तर असं उचलायचं आहे थालीपीठ आणि तव्यावरती ठेवायचं आहे आणि हळूहळू हा रुमाल वरती उचलत न्यायचा आहे. बाजूने तेल सोडायचं आहे, मधी तेल टाकायचं आहे आणि यावरती 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. गॅसची आहे तिथे मध्यम ठेवा. परत दुसरं थालीपीठ थापताना रुमाल आपल्याला असा धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर हे पीठ टाकायचं आहे वरती आणि हात आपला ओलसर करून थापून घ्यायचा आहे. तर हे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता बाजूला जे पहिलं थालीपीठ टाकले ते बघूया, झाकण काढूया आणि आता हे थालीपीठ आपण पलटून घ्यायचं आहे. परत थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे, मधी थोडंसं टाकायचं आहे आणि यावरती ठेवायचं झाकण 2-3 मिनिटांसाठी, जसं आपण पहिलं 2-3 मिनिटांसाठी ठेवलेलं त्याचप्रमाणे. तर 2-3 मिनिटं झालेली आहेत, गॅसची आज कमी करूया आणि झाकण काढूया. तर पलटून बघायचं आहे. तर दोन्ही बाजूला छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. आपल्याला आता हे थालीपीठ काढून घ्यायचं आहे. आता दुसरं थालीपीठ तव्यावरती टाकताना थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल असं थोडं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर अलगद असा रुमाल उचलून या तव्यावरती टाकायचा आहे आणि रुमाल वरती असं नेटने काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूने तेल सोडायचं आहे
आता गॅसच्या तिथे मध्यम ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे 2-3 मिनिटासाठी। तर 2-3 मिनिटं झालेली आहे, झाकण काढूया आणि थालीपीठ पलटून घ्यायचं आहे। परत थोडंसं तेल बाजूला सोडायचं आहे, मधी थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं झालेली आहेत, गॅसची आज कमी करायची आहे आणि झाकण काढायचं आहे आणि पलटवून बघायचं आहे आपलं थालीपीठ झालं आहे की नाही। तर थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे, काढून घेऊया। याचप्रमाणे मी बाकीचे थालीपीठ करून घेणार आहे। आपले पौष्टिक पालक थालीपीठ तयार आहेत। ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया, धन्यवाद।